यू मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. खरं तर आज तुझ्या या खास दिवशी मला प्रत्यक्षात तिथे येऊन तुला घट्ट मिठी मारून हॅपी बर्थडे विश करायला खूप छान वाटलं असतं, पण नेमकं माझ्या क्लासनी घोळ घातला त्यामुळे मला नाही येत आलं. आय एम रिअली सॉरी. पण आय होप की तुझ्यासाठी जे काकांनी आणि बाकी सगळ्यांनी सरप्राईज प्लॅन केलं होतं ते तुला खूप आवडलं असेल, आणि आय होप की तुला माझं पण सरप्राईज आवडेल. मला नाही येतं आलं, पण तुझ्या 75व्या वाढदिवसाला मी काही केलं नाही असं होणार नाही, त्यामुळे माझ्याकडून हे छोटंसं गिफ्ट तुझ्यासाठी. आय होप तुला हे खूप आवडेल आणि विश यू हॅपी बर्थडे वन्स अगेन. हाथों की लकीरें बदल जाएंगी, गम की ये जंजीरें पिघल जाएंगी, हो खुदा पे भी असर तू दुआओं का है घर. मेरी माँ, मेरी माँ, प्यारी माँ, मम्मा. हैप्पी बर्थडे आजी, खूप खूप सारी मजा कर, एन्जॉय कर. आणि सॉरी आकाजी, नाही जमलं ग मला यायला. खूप ट्राय केलं मी, बॉसला वगैरे विचारलं, पण नाही मला दिली सुट्टी. सॉरी, रागवू नकोस हा नेक्स्ट टाइम आल्यावरती. खूप मजा कर, खूप सारे सरप्राईजेस भेटू दे. वन सेकंड, मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. बाय. हॅपी बर्थडे आजी. हाय आईसाहेब, आपणाला वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आपली 75 साजरी करायची चालली आहे पंकजदादांच्या हस्ते, तर आपणाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. ईश्वर आपणाला खूप दीर्घ आयुष्य देवो, चांगलं आयुष्य देवो, आणि आपली तब्येत ठणठणीत राहू दे. घ्या बोला दत्ता वसने. आईसाहेब, आपणाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, व आपणाला पूर्ण दीर्घ आयुष्य लावो, निरोगी राहो, एवढीच ईश्वर चरणी प्रार्थना, आणि खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या. नमस्कार आईसाहेब, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, आणि आरोग्यमय आयुष्य जावो, भरपूर आयुष्य लाभो. नमस्कार. हॅलो, नमस्कार जी, नमस्कार. आपको बहुत बहुत मुबारकबाद, आज आपका बर्थडे है, तो मैं विश करता हूँ लॉर्ड शिवा से कि आपकी लंबी उम्र हो और आप हेल्दी वेल्दी रहें. तो आपके लिए एक छोटा सा एक तोहफा. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तुम जियो हजारों साल, ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू. हाय साहेब, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू. आजी, मी तुझ्यासाठी काही लिहिलं आहे. ती कविता तरी नाही आहे, पण काही माझ्या भावना आहेत ज्याच्यातून तुला कळेल की आमच्या सर्वांसाठी तू म्हणजे काय, आजी म्हणजे काय. आमची आजी म्हणजे आमच्या लाडक्या पंकज काकांची आई. आजी म्हणजे काय, आमच्या पंकज काकांचीच नाही तर एक्सटेंडेडमधल्या सगळ्याच काकांसाठी असणारी एक आई. आजी म्हणजे काय, आजी म्हणजे काकांच्या घरी गेलं की मिळणारा तो गोडगोड खाऊ, वेगळा वेगळा खाऊ. आजी म्हणजे काय, आजी म्हणजे हक्काने ओरडून सांगणारी, खाऊ संपवल्याशिवाय जायचं नाही. आजी म्हणजे काय, मी बरेच दिवस दिसले नाही तर माझ्या आईबाबांना आवर्जून विचारणारी. तनू दिसली नाही बरेच दिवस, कुठे आहे ती, कशी आहे ती, तिला सांगा मला भेटायला ये म्हणून. आजी म्हणजे काय, मला आवडतो म्हणून केक करून मला खायला घालणारी. आजी म्हणजे काय, मी जर अशी बारीक झाले तर मला 100 सूचना देणारी.
बदाम खात जा, खजूर खात जा, गूळ शेंगदाणे खात जा, असं करत जा, तसं करत जा. पण आजी, मला कालच आई म्हटली की तुला काल पण सलाईन लावून आले. मी तर माझ्या तब्येतीकडे लक्ष देते, पण तू का देत नाही आहेस बरं? मी लवकरच येणार आहे तुला भेटायला, तुझ्या हातचा केक खायला, त्यामुळे ठणठणीत बरी हो बरं का, प्लीज. आजी म्हणजे काय? आजी म्हणजे पंकज काकांची सर्वजण चेष्टा करतात की ट्रिपला कुठेही येत नाहीत, सारखं कारणं देतात, तुला दुकान सोडवत नाही काका. पण खरं सांगू का आजी, दुकान फक्त एक बहाणा आहे. खरं तर तू नजरेआड झालीस तर त्यांना खरंच करमत नाही. सतत तुझाच विचार, तुझीच काळजी, तुला बोलून दाखवत नसतील कदाचित, पण त्यांचा अवघं विश्वच तू आहेस. आणि माझी लाडकी आजी म्हणजे काय हे ऐकताना आणि हा व्हिडिओ बघताना जिच्या डोळ्यातून न कळत थोडंसं पाणी येतं आहे ती व्यक्ती. वी ऑल लव्ह यू आजी.